रोशन म्हात्रे जो मुख्य गोलंदाज म्हणून सध्या भूमिका बजावत आहेत, परंतु लाइन आणि लेंथ ही क्रिकेट मध्ये एज अ बॉलर म्हणून खूप महत्त्वाची असते आणि त्यासोबत जर नियंत्रित टप्पा तुमच्याकडे असेल तर तुम्ही सक्सेसफुल गोलंदाज होऊ शकाल. पहिला चेंडू खराब लाइनवर होता, परंतु दुसरा चेंडू अक्कूर टप्प्याचा आणि तेवढाच बाउन्स देखील पाहिला आणि त्या बॉलवर आले 2 रन. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन, विकेट कीपर कडून कोणतीच चुकी होणार नाही आणि योगेश नटीप्लाय जाईल संपुष्टात येईल स्वप्नींचा खेळ. संघर्षाला सुरुवात झाली आहे, वारवर परेटवाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर डबल आले आणि त्या या बॉलवर मिळाली विकेट. आणि जर मैदानामध्ये तुम्ही श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझर टीमला पाहिले तर संपूर्ण संघाचा विचार केला ना तुम्ही तर या टीममध्ये सर्व म्हात्रे आडनावाचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे जण काय एक प्रकारे म्हात्रे इलेव्हनच या मैदानामध्ये खेळतोय असंच मी म्हणेन. नवीन खेळाडू दाखल झालाय नयन धर्डेकर, जबाबदारीचं ओझ स्वीकारावं लागेल आणि तेवढी चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकर इनकडे तुम्हाला अलंकार गायकवाड या खेळाडूंना पाहायला मिळतील. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दाखल झालेला खेळाडू नेक्स्ट बॉल पाहायला मिळेल. इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र आपण तेवढीच चांगली नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये तुमचा मुख्य गोलंदाज आणि ज्या मुख्य गोलंदाजाकडून चांगली कामगिरी कशी व्हायला हवी याचं सातत्याने चर्चा सुरू असते. पॉवर प्लेमध्ये ती सुरुवात सद्यस्थितीमध्ये करून दिली आहे. मी म्हणेन ऋषण म्हात्रे या गोलंदाजानं पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु न डगमळता आणि न खचून जाता तशीच धारदार गोलंदाजी सध्या राऊंड विकेटने सुरू आहे. बाउन्सर होता, सरप्राईज डिलिव्हरी. आपण पाहू शकाल सर मोथप्पा मुरलीधरन नेहमी म्हणायचे की जरी तुमच्या एका षटकामध्ये तुम्हाला 6 चेंडू फेकण्याची संधी असली तरी तुम्ही तुमच्या एका षटकामध्ये जरूर तुमच्या गोलंदाजीच्या कौशल्यानं भरलेल्या गोलंदाजामध्ये किमान तुम्हाला 10 प्रकारचे वेगवेगळे चेंडू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगले गोलंदाज होऊ शकतात. आणि मागील तुम्ही कॉम्बिनेशन पाहिले, प्रत्येक चेंडू वेगळी लाईन, वेगळी लेंथ आणि वेगळा टप्पा या सर्वात मिश्रित गोलंदाजीवर पाहायला मिळाले, त्यामुळे फलंदाजांना थोडंच अडचणीमध्ये आणता येत. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालं, ऑफस्टिकच्या अगदी जे वाईड लाईन आहे त्याच्या एकदम क्लोज चेंडू निघून गेला आणि ते डॉट बॉल. पहिलं पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी करत असताना रोशन म्हात्रेने या ओव्हरमध्ये खर्च केलेत फक्त 6 रन आणि एक महत्त्वपूर्ण सफळता त्यांच्या नावे राहिली आहे, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी केली रोशननं. वैभव, आपण खऱ्या अर्थाने ते गावदेवी आकोली क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आणि संपूर्ण खेळाडू बघा टी शर्ट जे परिधान केलेलं आहे त्याचे पुरस्कार ते आहेत या स्पर्धेकरता. खऱ्या अर्थाने 12 खेळाडूंसाठी एका संघाला, अकोली क्रिकेट संघाला, ज्याने टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत भगवंतदादा गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय विष्णुशी ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक आपलं भगवंतदादा गायकवाड आपलं स्वागत आहे आणि तत्पूर्वी वळूया आमचे सहकारी वैभव भोपी यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. परंतु असं आपण पाहतो ना, ज्या ज्या ठिकाणी अकुर्ली संघ मैदानामध्ये उतरतो कारण एखादा बक्षीस मिळालं किंवा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झालं तर तुम्हाला अभिनंदन करणारे अनेक मिळतील, परंतु मैदानामध्ये उतरण्या अगोदर जे पाठीवर शाबासकीची थाप मिळते ना ती संघर्षासाठी खूप महत्त्वाची असते आणि ती साथ नेहमी आणि ती थाप भगवान गायकवाड यांनी नेहमीच दिली आहे अकोर्ली संघासाठी. गोलंदाज सज्ज होतील, नवीन गोलंदाज बंटी म्हात्रे. इथे मात्र क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक फलंदाज बाद, दुसरा मोठा हादरा इथे अकुर्ली संघाला. थँक्यूडीचे. आणि आपण पाहू शकाल इथे चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझर या संघाचा विचार केला तर गोलंदाजी त्यांना नक्कीच करण्याची संधी मिळाली.
आणि ज्याप्रमाणे आपण अकुर्ली संघाला सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतात, त्यांना टॉस जिंकल्यानंतर नेहमीच त्यांचा निश्चय असतो फलंदाजी करण्याचा, परंतु आज जो संघ नायकाने निर्णय घेतला आहे ना, तो थोडं संघर्ष येताना पाहायला मिळतोय. कारण प्रमुख दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आता जबाबदारी हळूहळू वाढत चालली आहे मिडल ऑर्डरवर. कारण मिडल ऑर्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता विनोद पाटील खूप चांगले खेळाडू आहेत. अक्षरशः नुकता वाकडीचं मैदान त्यांनी या अगोदर झालेल्या स्पर्धेमध्ये गाजवलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हो सुपर कॅच, फ्लाइंग कॅच भरत मात्रे यांच्या माध्यमातून. भरत मात्रेने टिपला जेल, संपुष्टातील विनोद पाटील यांचा खेळ. फ्लाइंग कॅच पाहायला मिळाली, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं, क्षेत्ररक्षकाला भेदता आलं नाही. आणि ज्या प्रमाणे हवेमध्ये छलांग घेत असताना जो जेल टिपला प्रतिम, काय एफर्ट आहे. रिप्ले मध्ये वारंवार दाखवतो, तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल साईप्रीत लाईव्हची टीम. बराच वेळ मी म्हणेन हवेमध्ये होता खेळाडू. आणि नंतर भारत मात्रेचा अप्रतिम जेल. या क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेमध्ये अनेक चांगले चांगले झेल जरूर टिपले गेले, परंतु त्या अगणित आपण अग्रनामांकित खेळाडूंमध्ये जो उत्कृष्ट दर्जाचा झेल आहे तो आज मात्र लागला जाईल, तो भारत मात्रे यांच्या नावावर. इथे बंटी मात्रे चांगली गोलंदाजी करत आहेत. पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड झाले बॅट्समन आपण पाहू नक्कीच पाहिले ते नयन धर्नेकर. आणि सध्या बंटीनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सफलता ऑन हॅट्रिक होते. डिफेन्सिव्ह क्रिकेट याला तंत्र म्हणतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला काम जमलं पाहिजे. 6 षटकांची मॅच आहे. कांचनदादा आपल्या विभागातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील बऱ्याच खेळाडूंना 6 षटकांची मॅच कशी खेळावी ते गेम प्लॅनिंगमध्ये थोडीशी तफावत जाणवत असते. कारण सातत्यानं अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही 5 षटकांच्या मॅचेस पाहतात, परंतु आज 6 षटकं खेळणं त्यामुळे एक मोठी कसोटी असते. बॅटिंग डिपार्टमेंट हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही गेमला पुढे नेणं, खराब चेंडूंची प्रतीक्षा करणं, तुमचा क्लास, तुमचा टान्स, तुमचा रिदम, तुमचा फॉर्म, तुमचे मोठमोठे फटके लगावण्याची मानसिकता, त्यासोबत खेळाडूला सन्मान, चांगल्या चेंडूचा सन्मान, या बऱ्याचशा भूमिका आहेत ना महत्त्वाच्या असतात या 6 षटकांच्या मॅचमध्ये. आणि त्यामुळे तुमचा गेम प्लॅनिंग हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही स्वतःला सेट होण्यासाठी बराच वेळ देऊ शकतात मैदानामध्ये. बऱ्याच सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य देऊ शकतात. खराब चेंडूवर तदनंतर मोठे प्रहार देखील करू शकतात. सेट झाल्यानंतर तुमची नजर रोवल्यानंतर तुम्ही चांगल्या चेंडूंना देखील सीमारेषेपलीकडे पाठवू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या हेच मी सांगेन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुमित पाटील, धावा बोर्डवर 7 धावांची प्रतीक्षामध्ये. अद्याप अकुर्ली संघ काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होते. आणि ज्या गोलंदाजी वाटायला आल्यानंतर संघ नायकाने एक छोटीशी शॉर्ट टीम मिटिंग या अगोदर घेतली. जेव्हा त्यांना एक नक्कीच उत्तरार्धात सुरू होता तेव्हा त्यांना बराचसा वेळ मिळाला गेम प्लॅनिंग करण्याची. आणि त्या गेम प्लॅनिंगनुसार जो संघ नायकाने विश्वास दाखवला त्या विश्वासानुसार सार्थ ठरणारी गोलंदाजी सुरू या. यावेळेस पायांचा वेध घेण्याचा सरळ ब्लॉक हॉलमध्ये सुपर डिलिव्हरी. किती कंट्रोलमध्ये दिसली यावेळेस बंटी मात्रे. अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाल्या. क्रिकेट टेनिस क्रिकेट खेळ हा सातत्यानं तुम्ही पाहिला असेल तर फलंदाजचा बोलबाला राहिलाय या खेळामध्ये. परंतु आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अकोरे संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय, परंतु गोलंदाजांची दहशत, गोलंदाजांची दादागिरी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अकुर्ले संघ थोडस अडचणीमध्ये आहे. परंतु सलामीला आलेला खेळाडू अलंकार गायकवाड जवळपास 5 चेंडू निर्धाव खेळा, एकही धाव अद्याप त्यांच्या बॅटमधून आली नाही आहे. आणि 6वा चेंडू अलंकारच्या बॅटमधून डॉट. खराब बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळतात. 2 षटकं संपत आहेत, परंतु बंटे मात्रेचा अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केली फक्त आणि फक्त एक सिंगल आणि विकेट घेतल्या 2 आणि सांख्यिक धावा बोर्डवर लागले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 एकूण फलंदाज गमावलेत अकुर्ली संघानं 3. विष्णू ठाकूर स्मृतीच्या शिखात केलं आयोजन छान भव्यान दिव्य क्रिकेट स्पर्धा अकुर्ली गावची शान विजय ठाकूरचा सर्वांना वाटे बघा अभिमान विजय ठाकूर हा बनलाय आज. थँक्स डीजे. इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने वैभव या पूर्वी जो षटक हाताळला गेलं आणि त्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने भारत मात्रे यांनी झेल जो पकडलं खऱ्या अर्थाने. आणि भारत मात्रेच्या बद्दल जर सांगायचं झालं ना, जे अपकमिंग यंगस्टार खेळाडूंना खूप काही शिकण्यासारखं आहे. एक आदर्श खेळाडू आहे, अनेक वेळा कोणत्याही स्पर्धेमध्ये संयमी पद्धतीने हा खेळणारा क्रिकेटर. निश्चित स्वरूपात अभिमान वाटतो अशा क्रिकेटरचा मला.
आणि नक्कीच महागुरु आपण म्हणत सातत्याने तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा संयम आणि त्यासोबत शांत डोकं हे महत्त्वाचं असतं. सकाळी उठल्यानंतर आपण कपडे नक्कीच इस्त्री प्रेस करतो, इस्त्रीने आपले कपडे, परंतु जर ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की अगदी थंड पाणी आणि गरम इस्त्री, अगदी सुरकुत्या घालू त्या कपड्यावर, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये अगदी वेट केलं, वॉश केलं, क्रिकेटला आपण पाहू शकाल चेंडूला येऊ दिलं आपल्यापर्यंत आणि त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळत आहे. थँक्यू. उत्सव करायलाय बॅट्समन मैदानामध्ये सुमित पाटील जो संघर्ष करेल तमांसाठी लेट कट करण्याचा प्रयत्न. आणखी एकदा चला चेंडूसोबत थोडीशी शेहकारी करायची होती आणि ती मात्र डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. या सत्रामध्ये विचार केला ना तर डॉट चेंडू खूप जास्त प्रमाणात केले आहेत कोहली संघानं, त्यामुळे रनसाठी संघर्ष करावा लागतोय. 89 दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 11. पुन्हा एकदा तसाच खेळण्याचा प्रयत्न, अगदी मुमेंट अंतिम लास्ट मुमेंटला बॅटचा फ्लो हलतोय, परंतु वीक काय आहे आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये. पायांची कोणतीच मुवमेंट नाही, अगदी कडेकडे लेट कट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू निघून गेल्यानंतर चेंडूवर बॅट जाणं ही आम्ही म्हणे खराब क्रिकेट सद्यस्थितीमध्ये. आणखी एकदा तसाच तुम्हाला पाहायला मिळाला, ओहो सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. अगदी इंचभर थोडासा चेंडू स्क्रीचवर हलतोय, ज्याला आपण स्विन म्हणतो, आणि थोडा स्विन आहे ना तो फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्यासाठी खूप महत्वाकांक्षी देखील ठरतोय. सुपर बॉलिंग योगेश म्हात्रे. आणखी एक चेंडू, काय दहशत आहे, अक्षरशः दादागिरी सुरू आहे गोलंदाजांची मैदानामध्ये. फलंदाजाला कोणतीच मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्याची, अगदी शांत ठेवलंय इथे अकुर्ली संघाच्या ओपनिंग ब्लास्टर्सना. कधी कधी क्रिकेटमध्ये तुमची ताकद तुमची कमजोरी बनू शकते आणि याचं उदाहरण मैदानामध्ये लाऊडली अपेक्षा झाली. तिथे पंच मात्र आपली फेट्यावर लावत असताना सांगतायत की स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न होता, दुसरी रनचा प्रयत्न मैदानामध्ये झाला आणि पाहता मात्र या रन मात्र लेग्सबाईच्या स्वरूपानं सांगिक कोठ्यामध्ये कम्प्लीट केल्या जातील. षटक संपतायत 3-18. चेंडू अगदी मी म्हणेन हातामधून ज्याप्रमाणे वालून निसरून जाते ना त्याप्रमाणे हे 3 षटक निघून गेले आणि रन फक्त आहेत बोर्डवर 13. फलंदाज गमावलेत बॅटिंग करणाऱ्या अकुर्ली संघानं 3, त्यामुळे अडचणीत दिसतोय सध्या फलंदाजी करणारा संघ. आता फिरतोय आलिशान कमाई दादाच्या नावान, कोणा पुढे न झुकला कधी आहे दादाच मोठ मन. दोस्त यारित बाजी कर विजय दादा लय दिलदार, दोस्त यारित बाजी कर विजय दादा. तर थँक्स, इथे पाण्याची पूर्तता करायची आहे बघा, पाण्याची पूर्तता केली जाईल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय विष्णूशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 पर्व आणि 8वं पर्व आहे या स्पर्धेचा. आजचा 3रा दिवस, 3 दिवसाचा 2रा सामना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेला आहे. एका बाजूला श्रीकृष्ण 11 नागझरी, तर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आहे गावदेवी अकुर्ली. अकुर्ली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम तर क्षेत्ररक्षण करण्य फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी नागझरी क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि वैभव या सामन्याच्या बद्दल जर आपण विचार केला, एका बाजूला 4-5 नंबरची जी जर्सी आहे योगेश म्हात्रे, योगेश म्हात्रे म्हणजे नागझरी क्रिकेट संघाचा अतिशय फॉर्मात असणारा फलंदाज आहे, तर एका बाजूला आपण नितीन धरणेकर यांना इथे खऱ्या अर्थाने पाहतो. म्हणजे सामन्यामध्ये रंगत, मजा येईल या सामन्यामध्ये डेफिनेटली, परंतु आता रन करणं गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात पाहायला मिळत आहे, परंतु नेक्स्ट मॅचसाठी पहिला ऑफिशियल कॉल आम्ही दोन्ही टीमला करू. जय हनुमान सिद्धी करवले आणि सहारा शिवकर या दोन्ही संघांच्या संघनायकाला पहिला ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. तमासाठी संघर्ष सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, जो स्टार्ट मिळून दिला ना, कारण असं म्हणतात की तुमचा घर मजबूत हवा असेल तर पाया मजबूत असायला हवा आणि तो पाया जमवून दिला पहिल्या षटकामध्ये रोशन म्हात्रेनं. 1 विकेट घेत असताना 6 रन खर्च केल्या, परंतु त्यानंतर आपण या पायावर जी सुरुवात केली मी म्हणेन अप्रतिम दर्जाची, ती बंटी म्हात्रेनं षटक फेक ते षटकामध्ये त्यांनी फेकत असताना 1 रन खर्च केले आणि 2 विकेट्स देखील घेतल्या आणि त्यानंतर योगेश म्हात्रेनं 6 रन खर्च केल्या आणि टोटल 13 पाहायला मिळत आहेत. 13 धावा, एकूण फलंदाज बाद झाले 3. नवीन गोलंदाज, गोलंदाजाचा वापर केला जाईल. गोलंदाजा मार्कवर पाहायला मिळते. बॉलर बंटी का नाही, अप्रतिम गोलंदाजी केली दुसऱ्या पावर प्लेमध्ये बंटीनं.
आणि त्याच कारणाचा संघ नायकाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. सज्ज झाले बंटी. हा चेंडू लेगस्टंपच्या अगदी क्लोज निघून जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय आणि इथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नानं बाद व्हावा लागेल. बॅट्समन आउट होतील. मैदानामध्ये अलंकार याला परतावा लागेल तंबूच्या श्रेयाला. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा स्पर्धा आयोजक विजय दादा शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी विष्णू शेठ ठाकूर स्मृतीच्या चषकला केला आयोजित त्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केला अकुर्ली ग्रामस्थानी. थँक्यू डीजे. परंतु आज या दोन बलाढ्य संघामध्ये मॅच पाहायला मिळते. परंतु कुठेतरी आता नितीन धर्णेकरची अनुपस्थिती जाणवते टीमला. त्यांची अडवण आता मात्र सातत्यानं इथून होईल आणि अलंकार बाद झाले. अलंकारनं जवळपास सात चेंडू निर्धाव खेळ आणि एकही रन त्यांना करता आले नाही आणि आज खूप बॅड परफॉर्मन्स अलंकारचा राहिलाय या मैदानामध्ये. नितीन धर्णेकर आपण पाहू शकाल परवाच्या दिवसामध्ये जी क्रीडा शृंखला संपन्न झाली जर्मनना भोकरपाडा आणि तदनंतर स्वर्गीय बाबू अशा पाटील स्मृतीचषक त्या स्पर्धेमध्ये नितीन धर्णेकर मालिकावीर ठरला आणि आज त्याची अनुपस्थिती संपूर्ण जाणवते टीममध्ये. त्यांच्या प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत. नवीन फलंदाज अर्जुन सोनावणे हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते. चौथं षटक मार्गग्रस्त आहे. 14 धावा. तुम्ही सध्या बॅटिंग ॲनालायसिस पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर. ज्याप्रमाणे सध्या सिच्युएशन आहे थोडीशी खराब परिस्थितीमध्ये वावरतो आहे कोहली संघ. आणखी एक चांगला आउट सम ऑफ द यॉर्कर. यॉर्करचे वार विरोधी पेशकार आणि आपण पाहू शकाल आपण इथे वार करण्याला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. इथे मात्र धावाच येत नाही आहे. पूर्णतः क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना अक्षरशः बेड्या घातल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या कुर्ली संघावर आणि पूर्णतः त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये पाहायला मिळतोय. सर्कशीमध्ये एखादा सिंह एखादा वाघ जणू काय त्या सर्कस मॅनच्या तालावर नाचत असतो तशा प्रकारे मैदानामध्ये सध्या स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. सिच्युएशन पाहायला मिळते ज्याप्रमाणे गोलंदाजाच्या तालावर नाचतायत बॅट्समन मैदानामध्ये असंच काही दृश्य सध्या नजर येते. सिंगल आली आहे मागील बॉलवर. तापांसाठी संघर्षाची तयारी आपण पाहू शकाल. टॅप केलाय बॉलला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर धावून येत आहेत. खूप मोठं डिस्टन्स चेस करून यायचं होतं रन घेण्याचा प्रयत्न कलेक्शन झालं नाही आणि त्यामुळं खेळाडू सुरक्षित असेल इथे आपल्या पवेलमध्ये. कारण तुम्ही पाहू शकाल चेंडू कलेक्शनमधून हातातून निसरून गेला आणि नंतर स्टंपवर हात लागले त्यामुळं खेळाडू सुरक्षित राहिलाय. थँक्यू साईप्रीत लाईव. खूप मोठी जबाबदारी आज सन्माननीय वैशिष्ट ठाकूर साहेबांना. गेल्या 7 वर्षामध्ये ही स्पर्धा आपण सफल केली. यंदा 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा सफलतेच्या शिगेवर आणि मी म्हणेन उंच अशा उंच शिखरावर पोहोचते आणि यामध्ये त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे ना ते पूर्ण करण्यामध्ये साईप्रीत लाईव्हचं देखील खूप मोठं योगदान देखील आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. फुलटाससारखी बॉल मैदानामध्ये येते त्यांच्यावर रन येत नाही. या सिंगल रन आणि डबलवर प्रयत्न केला जातो आहे. थोडंसं मोमेंटम देण्याचा प्रयत्न होत आहे. असं म्हणतात की आयुष्यामध्ये एखादा बॅट पॅच येतो आणि त्याला जर विसरला तुम्ही आणि निघून गेलेले दिवस आणि ते खराब दिवस निघून जे जातात असतात त्यांना तुम्ही जर विसरलात आणि काहीतरी नवीन करण्याची सुरुवात जर करायचं ठरवलं तर ती कुठूनही सुरुवात होऊ शकते. अकुर्ली संघानं जर इथून ठरवलं ना की आता सुरुवात करायची मोठे मोठे फटके ठोकून धावसंख्या जमवायची तर ते इथून करू शकतात आणि त्या आत्मविश्वासानं तुम्हाला खेळ करावा लागेल. जरूर नागझरी संघानं इथून चांगला परफॉर्मन्स दिलाय परंतु त्यांवर जर मात करायची असेल तर तुमचा कॉन्फिडन्स हा महत्वाचा असेल इथून पुढे निघून जाण्यासाठी. थँक्स वैभव. पुढची लढत असणार आहे बघा. पहिला पुकार असेल जानुमान सिद्धी करवले विपक्ष. इथे सहारा शिवकर या दोन्ही क्रिकेट संघाला आमचा पहिला पुकार आहे. हे सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. स्पर्धा खूप मोठी आहे त्यामुळे या स्पर्धेचं नियोजन तेवढं मोठे आहे आणि या स्पर्धेमध्ये रुल्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही या स्पर्धेमध्ये रुल्स ब्रेक करू शकत नाही आणि जर असा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला लगेच कारवाईला सामोरं जावं लागतं हे लक्षात घ्या. त्यामुळे रुल्स तुम्हाला हे फॉलो करावे लागतील. क्रिकेट हा आदर्श खेळ आहे. क्रिकेट हा तुमचा आमचा आवडता खेळ आहे त्यामुळे त्यांचे रुल्स तुम्ही या खेळाचे पाला तुम्ही आणखी चांगले क्रिकेटर बनाल. हा ट्रॅकर बॉल होता चंडूस क्रिकेटच्या माध्यमातून फटका सजवला गेला आणि
शीतरक्षक तालिकेत तैनात, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. एक रन कंप्लीट जरूर झाली, दुसरीच प्रयत्न होता, परंतु मानसिकता इथे जोपासता आला नाही आणि सिंगलवर समाधान व्यक्त देखील करावं लागते. अकुर्ली संघ संघर्ष करतोय मैदानामध्ये धावांसाठी. हाच तो अकुर्ली संघ, गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या टीमचा देखील, परंतु आज थोडंसं मी म्हणेन पॅकफुटला, शरीराचा वेध घेणारा चेंडू रन घेण्याचा प्रयत्न देखील इथे होतोय. रन मात्र कंप्लीट केली जाईल. मी नंबर कॉल करते मिस्टर, आपण पाहू शकाल संजय सामंत सर अर्थात लोबो यांचा इशारा येतोय की ह्या लेग्सबायच्या स्वरूपाने रन मात्र कंप्लीट केली जाईल. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. आणि आता इथून जर इथून या धावसंख्या फलकीला तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर षटकार चौकारांचा आधार हा तुम्हाला घ्यावा लागेल. 21वा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर काय गोलंदाजी सुरू आहे, अगदी कंट्रोलमध्ये. मागील आताचा चेंडू जर तुम्ही पाहिला ना, वेग अजिबात नव्हता, होतं ते कंट्रोल. आणि या कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळाला अगदी फुल लाईनवरील हा यॉर्कर बॉल, आणि त्याला सन्मान द्यावा लागला खेळाडूला. ऑप्शन नव्हतं, याचं उत्तर नव्हतं बॅट्समनकडे. आणि आता हे प्रयत्न वारंवार सुरू आहेत. धावसंख्या पटलावर धाव पाहायला मिळत आहे 23-23 सद्यस्थितीमध्ये बोर्डवर. काय गोलंदाजी, आता आमची या गोलंदाजाची स्तुती करण्यासाठी आमचे शब्द अपुरे पडतील अशी गोलंदाजी सुरू आहे. एकूण नावा तुम्हाला बोर्डवर देखील पाहायला मिळतात 23. बॅट्समन आउट झाले 4. नितीन दर्णेकर आज टीममध्ये नाही, त्यांच्या अनुपस्थिती जाणवते टीमला. आणि ते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सारे एज लागल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये नक्कीच जाऊन विसावते. येते येते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. सिंगल रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटकार चौकार कधी येतील आणि ते कोण लगावतील. इथे मात्र दिलशान साईज स्कूप करण्याचा प्रयत्न होता. जर सरळ बॅटनं धावा येत नाही तर आडवी बॅट करायला सुरुवात केली बॅट्समननं. आणि इथे रन कंप्लीट केले जाते, ओव्हरथ्रो होतोय. 3 कंप्लीट झाले, 34 प्रयत्न झाला आहे मैदानामध्ये. आणखी एकदा ओव्हरथ्रो इकडून तिकडे. आणि हे काय क्रिकेट, खराब क्रिकेट. इतका चांगला परफॉर्मन्स 26 निघालेत, डाय लगावली जरूर, परंतु आपण पाहू शकाल 6 प्रयत्नांना फलंदाज बाद झालेत, परंतु 5 रन आल्या मागील बॉलवर. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आणि थोडंसं थरार नाट्य, नाट्यमय क्रिकेट आपण म्हणतो. आणि थोडंसं मी म्हणेन ते नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट थोडीसं चुका झाल्या तिथे, कारण थ्रो ओव्हर थ्रो लगातार 2 थ्रो एकाच बॉलच्या पाठीमागे 2 थ्रो ओव्हर थ्रो झाले. आणि त्यामुळं इथे तुम्हाला पाहायला मिळालं. आपण पाहू शकाल आमचे नक्कीच मिकी माऊस आणि डोरीमॉन मैदानामध्ये पाणी घेऊन जात असताना. डीजे वाजवा प्लीज. एकोणतीस धावा फलकावर लागलेत, 5 षटक आपण पाहू शकाल. आणि कौतुकास्पद कामगिरी मग पाहू शकाल मिस्टर मिकी अँड मिस्टर, आपण पाहू शकाल मिकी माऊस आणि मिस्टर डोरीमॉन हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कार्डूच्या माध्यमातून सातत्यानं आपण टेलिव्हिजनवर पाहत असतो असे कलाकारांना. आणि ते खूप चांगलं इथे मी म्हणेन सन्मान्य विजयशेठ ठाकूर यांची संकल्पना, कारण क्रिकेटसोबत मनोरंजन. आणि त्या मनोरंजनासाठी तुम्हाला या 2 कलाकारांना पाहायला मिळत आहेत जे आपली कला पेश करत असताना. 5 षटकं संपत आहेत, 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन तो नक्कीच पोचली आहे.
कुणाल मात्रे आलेत अंतिम षटकामध्ये एक उंच खोराचा गोलंदाज सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे आडव्या बॅट केल्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये डीप राईट जाईल. आणखी एक फलंदाज बाद होते अकुर्ली संघाचा. थँक्यू. 29 रन ऑन बोर्ड, 29 धावा फलकावर आहेत. इथे फुलटॉस होता, संधी होती परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता असं मेन अंपायर सांगतायत. मिस्टर सुनील पाटील सर मुरबी खूप मोठी भूमिका निभावत असताना या स्पर्धेमध्ये देखील आज तुम्हाला 3 ऑफिशियल अंपायर्स पाहायला मिळत आहेत. खूप मोठी क्रीडा शृंखला आहे. विजय श्री ठाकूर बरेचसे वर्ष क्रिकेटरनी आपल्या विलेजसाठी खेळा, आपल्या संपूर्ण दोस्ती स्पोर्टसाठी खेळा, एक ऑलराऊंडर म्हणून भूमिका त्यांची सातत्याने राहिली आणि आज उत्कृष्ट दर्जाचे आयोजक म्हणून नाव झलकताना त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स पद्धतीने चेंडूला खेळला गेला, एक रन कम्प्लीट झाले. तो यो कमी यो फंबल झाले परंतु थ्रो खराब झाला, रन कम्प्लीट केले जाते 2. आज नागझरी संघाच्या गोलंदाजानं खूप इम्प्रेस केलाय या मॅचमध्ये, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये, हे देखील थोडंसं बिग पॉईंट राहिलं आहे आणि वेलीस ते सुधाराव देखील लागेल. अकुर्ली संघाच्या धावांसाठी संघर्ष करताना तुम्हाला ज्या टीमला पाहायला मिळत आहे, परंतु इथे रन मिसफील्डनं खर्च केले जात आहे. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. नेक्स्ट बॉल, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, आणखी एकदा दांडी गुल, मोठी सफलता. विकेट नंबर 7, 7वा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. ले गई दिल मेरा मन चली, खली वली खली वली खली वली, खली वली खली वली खली वली, नो प्रॉब्लम. खूप चांगलं आपण पाहू शकाल आमच्या डीजे देखील. चला अंतिम कॉल, सन्माननीय विजयश्री ठाकूर ज्या ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे, त्यांच्याकडून अंतिम कॉल पुढील दोन्ही संघासाठी. यानंतर तुम्हाला कॉल येणार नाही. इथे जनमान सिद्धी करवले आणि सहारा शिवकर या दोन्ही कॅप्टनसाठी शेवटचा आणि अंतिम कॉल, पुन्हा कॉल तुम्हाला येणार नाही. हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, चेंडूला खोदून काढायचं होतं, रन कम्प्लीट केली जाईल. एक सिंगल, काय गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली आज, दहशत पूर्णता पाहायला मिळाली मैदानावर गोलंदाजाची. परंतु रिवाल सर हे देखील मी निश्चित सांगेन, सामना या मॅचमध्ये जरी स्कोअर कमी असला तरी सामना हाय वोल्टेज होणार. जेवढी ताकद लावली मी म्हणेन इथे गोलंदाजी करणाऱ्या नागझरी टीमच्या गोलंदाजांना, तेवढीच ताकद लावतील अकुर्ली संघाचे गोलंदाज. त्यामुळे या मॅचमध्ये एंट्रीज खूप मोठा असेल. धावसंख्या पटलावर धाबा आल्यात, सद्यस्थितीमध्ये 33, अद्याप काही येणं चेंडू बाकी आहे. जरी 1 ते 2 मोठे फडके इथून आले ना तरी एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो आणि तेवढा संघर्ष करण्याची तुम्हाला वेळ देखील मिळेल. चेंडू शिल्लक राहिले जवळपास अद्यापपर्यंत या षटकामधील आय थिंक 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळं 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर अकुर्ली संघ चांगल्या स्थितीमध्ये जाईल आणि चांगले रंगतदार मॅच देखील पाहायला मिळेल. हा फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, रन कम्प्लीट केले गेले, एक तिथे फंबल झाले आणि लगेच तिथे कम्प्लीट केले गेले 2 रन आणि 2 मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 35-35 वर. मी मागे देखील म्हटलं अंतिम चेंडू या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजानं आपली कामगिरी चोख जबाबदारीनं पार पाडली आहे, क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही आहे या मॅचमध्ये ती नागझरी टीमच्या. जरी लो स्कोर असला तरी या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. हा चेंडू जाऊ दिला आणि आपण पाहू शकाल पंच सांगतायत की अवशिकच्या खूप बाहेरून हा चेंडू निघून गेला. या बॉलला वाईट त्यांनी घोषित केलाय आणि एक्स्ट्रा रन मात्र या बॉलवर चुकली जाईल. आणि अलॉंग द लाईन आपण पाहू शकाल, जी लाईन पाहतो ना वाईट लाईन, त्या लाईनवरून चेंडू गेला ना तर मी म्हणे पंचानं उभा असते,
की तो चेंडू ड्रॉट घोषित करायचा की वाईट बॉल. आणि पंचाने पाहिलं की हा चेंडू त्या लाईनच्या खूप दूरून निघून गेला आणि तो वाईट आलाय. आणखी एकदा या चुका होत आहेत अंतिम टप्प्यामध्ये. आणि बॉडी लँग्वेजेस तुम्ही पाहिली तर थोडी चुकीची आहे या क्षणाला गोलंदाजांची. लाईन आणि लेंथमध्ये दुष्कळीतपणा पाहायला मिळाला. मागील मॅचमध्ये हरिग्राम संघ हरला जरूर, परंतु त्यातून शिकण्यासारखं काय होतं, गोलंदाजाने 6 षटकं फेकली परंतु 6 षटकामध्ये 9 किंवा वाईड जे एक्स्ट्रा चेंडू आपण संबोधतो एकही त्यांनी रिलीज केला नाही, हे गोलंदाजांना शिकावं लागेल. नागझरी टीमनं बरेचसे एक्स्ट्रा चेंडू फेके आणि इथे इनसाइड आउट लगावण्याचा प्रयत्न आणखी एक इथे टिपला गेला झेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आणि तशा रीतीनं आपण पाहू शकाल इथे पहिलं सत्र इथे संपलं गेलं आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अर्थातच 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पटलावर रन आल्या टोटल 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीमला. तर पुढची लढत असेल बघा, जे अनुमान सिद्धी करवले विपक्ष सहारा इलेव्हन शिवकर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकारा आहे. सामन्याला सुरुवात झाली आणि तुम्ही जर उशीर केला तर सामना इथे विजयशील ठाकूर इथे आम्हाला सूचित करतात बघा 7 षटकांचा असणारा सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. जर तुम्ही सामना सुरू होण्यापूर्वी जर नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये तर कुठेतरी मात्र इथे एक ओळ डिटेक्ट केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि सत्यवान धरणेकरांनी अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी, मालिका वीराला बाईक दिली या जयंत नाईक यांनी. आयोजक विजय ठाकूर वीर आदर्श स्मित ठाकूर भूपेंद्र पाटील जयेंद्र पाटील संतोष पाटील नामदेव ठाकूर विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी यांनी, प्रवीण गायकर संजय माळीनी अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे यांनी. या स्पर्धेला सायकल दिली मिलन फलकर यांनी. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा स्पर्धा आयोजक विजय दादा या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा स्पर्धा आयोजक विजय दादा शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी विष्णुशेट ठाकूर स्मृतीच्या चक्रा केला आयोजित त्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केला अकुर्ली ग्रामस्थानी सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी थँक्यू थँक्स. तर व्यासपीठावर आम्ही चॉकलेट बॉय आमचे विकी भोपी यांना इथे पाहतो करत आहे, त्यांचं स्वागत करूया. तर युवान मात्र सर आता नागझरी क्रिकेट संघ खेळणार आहे, त्यांच्या संघामध्ये बघा 3 ते 4 खेळाडू आहे, त्यांचा जर्सी नंबर आहे 4-5 अर्थात हिटमॅन रोहित शर्माचा चाहता वर्ग आहे, काय सांगू शकाल त्याबद्दल? धन्यवाद. नक्कीच गडगे सर विचार केला तुम्ही, सांगितलं की जर्सी नंबर त्यांनी पाहिलंय ज्या पद्धतीनं परिधान केलाय, परंतु इथे मॅच थोडी लोस्कोरिंगची आहे. कदाचित आता मात्र डोक्याचा वापर शांत पद्धतीनं मात्र या समोर असणाऱ्या अकुर्ली संघाला त्यांना मात्र फाईट करायची आहे, परंतु इथे कशा पद्धतीनं डोक्याचा वापर केला जाईल पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने वळूया. इथे मात्र सामना सुरू आहे गावदेवी अकुर्ली विरुद्ध मात्र श्रीकृष्ण नागझरी. MIDC परिसरातून दूरवर अंतर कापत मात्र या ठिकाणी तो खेळण्यासाठी आला आहे, परंतु ज्या पद्धतीनं या मैदानावर त्यांनी खेळ केला आहे ना गोलंदाजीच्या माध्यमातून ते नक्कीच पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळालं. कारण 37 धावांवर या अकुर्ली संघाला त्यांनी थांबवलं आणि 38 धावांचं मात्र इथे लक्ष ठेवण्यात आलं. लक्ष मापक आहे, लक्ष छोट आहे,
परंतु इथून आता अकुर्ली संघाला या गोलंदाजांना कंबर कसण्याची वेळ आली आहे. खरं तर आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. मॅच लो स्कोरिंगचा आहे कारण 6 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला खरं तर आपण विचार केला तर या नागझरी संघाला 38 धावांचं लक्ष आहे. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये हे आपण मॅच पाहतोय. त्यानंतर आई 11 चिंचवळी अभ्यासावी सिद्धी करवले क्रिकेट संघाचे संघनायक आणि शिवकर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे. चंडू पहिलं षटक संपण्यापूर्वी तुम्ही जर नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये तर सामना मात्र तुमचा 5 षटकांचा खेळवला जाईल असे ऑर्गनायझर विजयशेठ ठाकूर यांच्याकडनं सूचित करण्यात आलेलं आहे. नक्कीच ही चांगली महत्वाची सूचना आहे. परा सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपल्याला दिलेल्या वेळामध्ये आपण यायचं आहे. चला मॅच सुरू करूया. पहा उच्च तापमान. खरं तर तापमान बघितलं तर मित्रांनो 32 अंश सेंटीग्रेड ला हे तापमान उच्च तापमानामध्ये आपण स्पर्धा खेळतोय. म्हणजेच मैदानावर पहा एवढ्या उच्च तापमानामध्ये आपले लाडके खेळाडू देखील खेळत आहेत. 32 अंश डिग्री सेंटीग्रेडला हा मॅच मात्र इथे आपण सुरू करूया. उच्च तापमानामध्ये फुलटाच बॉल पहिल्याच बॉलवर इथे मात्र सर लॉंग हिट. धावा कमी आहेत आणि काय घडलं मैदानावर. लॉंग ऑफला लॉली ऑफ जेल ड्रॉप. एवढूशी चूक याला महाग पडली. चूक याला महाग पडली. कॅच सोडली रे आणि कॅच सोडली. थँक्यू. कॅच सोडली नाही आहे मी तर म्हणेन मॅचच सोडली आहे. हेच मी म्हणेन पकडो कॅच और जीतो मॅच. क्षेत्ररक्षक होता आपण त्या बघितल्या ठिकाणी अर्जुन. अर्जुनकडनं अपेक्षा नव्हत्या आणि अर्जुन लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये आपण अशा चुक्या करता तर नक्कीच इथे मात्र ही चूक झाली आहे. आता तू निसटला झेल आणि साधावा. पुन्हा एकदा फुल टॉस हवेमध्ये दुसरा झेल उडलाय परंतु त्या झेलवर क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. तोपर्यंत मात्र या आणखी येत आहेत 2 धावा. पहिल्या 2 चेंडूतच 8 धावा कंप्लीट झाल्यात. 38 धावांचं लक्ष आहे श्रीकृष्ण नागझरी संघाच्या विरोधात आणि इथे मात्र 2 चेंडूवर 8 धावा. पहिल्या बॉलवर गोलंदाजाच्या सुमितच्या विकेट होती आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर पहिल्या चेंडूवर 6 धावा. नेक्स्ट मॅच 5 षटकांची असेल. निर्णय आयोजकांनी घेतलाय फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड एरिया मधून चेंडू जातो. व्हाईट इज लॉंग ऑन ला वन बाउन्स. दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली चषकातला हा चौकार. साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. थँक्स डीजे. पुढची लढत असणारे बघा सिद्धी करवले विपक्ष सहारा शिवकर. ही लढत 6 षटकाऐवजी 5 षटकांची लढत होणार आहे. स्वतः ऑर्गनायझर विजयशेठ ठाकूर यांच्याकडनं इथे जाहीर करण्यात आलेल्या कारण दोन्ही क्रिकेट संघ इथे वेळेवर नाणेफेकीसाठी त्याही संपर्क साधला नाहीये. मापदंड म्हणून 1 षटक कमी करण्यात आलेला आहे. आणि हा बॉल डॉट जातोय आणि हे षटक संपण्याच्या पूर्वी मॅच संपण्यापूर्वी जर मॅच संपण्याच्या अगोदर निश्चित स्वरूपात दोन्ही संघ आलं नाहीये आणि समजा मॅच संपली तर 5 ऐवजी 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. नक्कीच नक्कीच योग्य निर्णय आहे गडगे सर. मी तर या निर्णयाशी सहमत 100% असणार आहे. परंतु इथे मात्र पाहू शकाल हा चेंडू कव्हर ड्राईव्ह येतोय 4 धावांसाठी चौकार. डीजे थांबवेन तुम्हाला. 4 धावा वाढल्या आहेत. नक्कीच या निर्णयाशी मी सहमत का असेल गडगे सर. आयोजक आपल्याला 6 षटकांची मॅच इथे खेळवतोय. खरं तर या परिसरात नाही आहे तर रायगडमध्ये ही पहिली स्पर्धा आहे. रायगडमध्ये पहिली स्पर्धा आहे. 6 षटकांची एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी व्हाव्यात. आणि तुम्ही जर वेळेवर उपस्थित नाही आहेत तर याची चूक कोणाची चुकी कोणाची मी म्हणेन तुमचीच आहे. त्यामुळे आयोजकांना कोणत्याही प्रकारचा दोष देऊ नका. यापुढे जर मॅच संपायच्या तुम्ही आला नाहीत मॅच संपल्यानंतर आलात तर 4 षटकांचा मॅच. फार चांगली सूचनापर्यंत जाऊया. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता. मिळेल फक्त 1 धाव. पंचांचा इशारा. येस LBW अर्थात लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अकुर्ली क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व
सन्माननीय भगवान दादा गायकवाड़ आकुर्ली यांच्याकडून स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषका चषक क्रिकेट स्पर्धेला 1111 रुपयांचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे आणि प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे त्यांच्या माध्यमातून एका संघाला खऱ्या अर्थाने टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केले जातात. जात नेहमी जात असतो. आज अकोली क्रिकेट संघ खेळतो पूर्णतः खऱ्या अर्थाने टी शर्ट परिधान करून त्याचे पुरस्कर्ते सुद्धा इथे भगवान दादा गायकवाड साहेब आहेत. मनपूर्वक आपलं आम्ही विजयसिंह ठाकूर आणि ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. थँक्यू. शिवकर संघाने इथे रिपोर्टिंग केलेली आहे. पहा शिवकर संघाचं आगमन झालेलं आहे. समालोचन ग्रुपसाठी ते भगवान दादा गायकवाड अकोली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. पूर्ण समालोचक ग्रुपच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषक 2022 या पर्वाच्या माध्यमातून. धन्यवाद भगवानजी गायकवाड. आपलं देखील कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे धावसंख्या जर बघितलं धावफळकावर 16 म्हणजेच अकुर्ली संघाच्या पहिल्या बॉलवर जर मी म्हणेन तो षटकार आला नसता एक झेल होता आणि तो झेल जर टिपला असता तर मात्र एक चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्मान्य जयेंद्र शेट नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला टू व्हीलर बाईक्स पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे राजकीय कारकिर्दी असे आहे की अकुर्ली ग्रामपंचायतीमध्ये ते बिनविरोध विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. जयेंद्र शेट नाईक साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून. हा देखील चेंडू पहा डॉट जातोय आणि अकुर्ली संघ शिरकाव करतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या पहा 15 धावा आल्या, त्यानंतर गोलंदाज 16 धावा आल्यानंतर गोलंदाज आकाश पिंगळे हा गोलंदाज आता चांगली गोलंदाजी करायला सुरुवात. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल आणि अकुर्ली संघाला एवढंच सांगेल की पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव देखील पुसून टाकू शकतो आणि तो प्रयत्न असताना शॉर्ट पिच चेंडो शॉर्ट अँड खरं तर कव्हर ड्राईव्ह केलाय, अगदी पंच केलाय, मनगटी ताकद वापरली या फटक्यामध्ये आणि चेंडू केलाय वन बाउंस सीमा पार 4 रन्स. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी, मालिका वीराला बाईक दिली या जयंत नाईक यांनी. थँक यू. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषकाला ज्यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक स्वप्नातील पुरस्कृत करण्यात आलेले आहे त्या अकोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र शेट नाईक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि स्वर्गीय विष्णुजी ठाकूर साहेबांचे खऱ्या अर्थाने ते मावस पुत्र खऱ्या अर्थाने स्वागत आहे तुमचं. आभार व्यक्त करू आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पाहायला मिळतोय पंचांचा हा स्वैर अवांतर इशारा, त्याबरोबर येतोय थर्ड मॅनला हा बाईस आणखी एक चौकार अर्थातच 4+1 या 5 धावा येत आहेत संघाची धावसंख्या आता अगदी जलद गतीनं वाढ होत असताना पाहायला मिळते. गुणतालिकेवर एकूण धावसंख्या 25 रन्स 25 धावा. हा मॅच लवकरच संपेल की काय हे चिन्ह हे चित्र पाहायला मिळते या मैदानावर. कदाचित एकतर्फी सामना पाहायला मिळेल या उपस्थित प्रेक्षकांना. जयेंद्र नाईक यांचा तुम्ही एक नक्कीच उल्लेख केला होता. जयेंद्रजी नाईक ज्यांच्या वतीनं बाईक सपूत केली या स्पर्धेसाठी जयेंद्रजी नाईक तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या आयोजकांच्या वतीनं एक बाईक म्हटलं तर फार मोठं बक्षीस तुम्ही दिलात, फार मोठी दानशूरता पाहायला मिळते. दानकता परंतु इथे फलंदाज पुन्हा एकदा कॉफी कट शॉट खेळतोय त्याच दिशेनं स्पेअर कट कव्हर ड्राईव्ह वन बाउंड सीमा पार 4 रन. थँक यू. सुंदर फंदेत अतिशय चांगली फलंदाजी करतोय फलंदाज. आपण पाहू शकाल 2 चौकार लगावणार आज सुभाष म्हात्रे. म्हात्रे बंधू मगाशी वैभव तुम सांगितलंस की सर्व म्हात्रे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. टोंडरे संघ एक असा आहे की त्या संघामध्ये सर्व पाटील परिवार म्हात्रेपाडा सर्व म्हात्रे आणि तसाच हा संघ मात्र नाचघन नागझरी संघ. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे झेलकळी आता चूक करणार नाही आहे. टिपला जातोय झेल आणि फलंदाज होतोय झेलबाद.
थैंक यू। तर आमचे मिकी माऊससाठी खऱ्या अर्थाने ते भगवंतदादा गायकवाड अकोले यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे। जोरदार डाल्या बाजू या पाना, आभार व्यक्त करतो आपल्या गायकवाड साहेब। आम्ही नक्कीच भगवान गायकवाड साहेब आता खुश करतायत सर्वांना। आपण बघितलं तर हा पंचांचा वाईट बॉल येईल, कारण भगवानजी गायकवाड हे खरं तर जरी पैशाने मोठे असले तरी मनाने फार मोठे देखील पाहायला मिळते। जे श्रीमंत आहेत ते मनाने, आणि आज या कार्टून्स जे डान्स करतायत त्यांच्या कलेची देखील त्यांनी परीक्षा घेतली, खरं तर त्यांच्या कलेला देखील त्याने दाद दिली असं म्हणेन, आणि त्यांना बक्षीस देण्यात आलं आहे। थँक्यू सो मच। हा लास्ट बॉल या षटकातला, धावसंख्या जाऊन पोचली 30 या आकड्यावर, आणि या बॉलवर येते एक धाव, 31 धावा आता फक्त विजयासाठी। 7 धावा दूर आहे नागझरी संघ, 7 धावा दूर असेल विजयाच्या समीप आलाय। 2 षटकातच धावसंख्या धावफलकावर 31 लागली आहे। दोन्ही गोलंदाज अपयशी ठरले, आणि फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज मात्र इथे योगेश आणि कुणाल खेळतोय। आपण पाहू शकाल स्क्रीनवर लगेच आमचे संदेश शेळके यांनी कॅच केलं पाहुण्यांना, भगवानजी गायकवाड साहेबांना आपण कॅच केळात, आणि स्क्रीनवर त्यांना आपण पाहू शकाल। तमाम रसिक साईप्रीतमधून पाहतायत की भगवानजी गायकवाड कोण आहेत, तर स्क्रीनवर आपण पाहू शकाल। एक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्याचबरोबर खरंच एक दिलदार व्यक्तिमत्व, आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाचं बक्षीस देखील दिलं आहे। कार्टूनसाठी जे आमचे मिकी माऊस आणि डोरीमॉन हे दोन कलाकार आहेत त्यांच्यासाठी देखील बक्षीस आलेलं आहे। तर हे होते खरं तर हे व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व भगवानजी गायकवाड। जाऊया मॅचच्या दिशेने, फक्त 7 धावांची गरज आहे। ओनली 7 रन्स टू विन रिमेनिंग 4 ओव्हर्स, 4 षटक बाकी आहेत, 7 धावा मैदानावर। आपण पाहू शकता या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर स्मृतीला उजाळा देण्याचं कार्य किंवा त्यांच्या कार्याची ओळख म्हणून आज आपण स्टँड देखील पाहतोय। आमच्या अगदी सरळ दिशेनं स्वर्गीय दिवंगत शेतकऱ्यांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत दिबा पाटील साहेबांचा स्टँड पाहतोय। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आत्ताच खरं तर ज्यांना देवाज्ञा झाली ती स्वर्गीय अर्थातच लता दिदी मंगेशकर गाणं कोकिला, आणि लता दिदी मंगेशकर स्टँडच्या बाजूनं हा लांब लचक उत्तुंग येतोय खणखणीत षटकार। थँक्यू। आणि आता फक्त एका धावेची गरज, विजयासाठी एका धावेचीच गरज। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आणि आमच्या डाव्या बाजूला आणखी एक स्टँड आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज। अगदीच महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर काटे निर्माण होत आहेत, त्या राजांचं नाव इथे स्टँडच्या माध्यमातून, आणि हा विजय फटका व्हाईटिश डीप स्क्वेअर लेगला, आणि नागझरी टीम होतोय सहज एकतर्फी विजयी। हार्दिक हार्दिक अभिनंदन श्रीकृष्ण नागझरी टीम, अँड हार्डलक अँड बॅडलक गावदेवी अकुर्ली टीम। या मॅचचा मॅन ऑफ